नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे हाऊ टू सॉल्व रुबिक क्यूज. हा जो आहे याला रुबिक क्यूज म्हणतात, आणि याला कसं सॉल्व करायचं, कसं सगळ्या साईड्स त्यांच्या त्यांच्या कलरवर आणायच्या हे आपण बघणार आहोत. याची मी अलग अलग व्हिडिओ बनवणार आहे अलग अलग पार्टमध्ये. प्रत्येक पार्ट तुम्हाला प्रत्येक साईट आणि प्रत्येक याची जी एक काही अल्गोरिदम आहेत ते सांगणार आहे. ठीक आहे, तर हा मी ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. आता याला मी एक म्हणजे रॅन्डम डायरेक्शनमध्ये फिरवून परत तुम्हाला याचे पूर्ण सॉल्व करून दाखवणार आहे. ठीक आहे, याला मी सर्विस करत आहे. आता आणि तुमचा जास्त टाईम नाही घेते. आता सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की रुबिक क्यूब हा सॉल्व करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्ट समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की याला टोटल 6 बाजू आहेत. याची जी आहे याला फ्रंट बाजू म्हणू आपण, किंवा पुढील बाजू ही पाठीमागची बाजू, उजव्या हाताची बाजू, डाव्या हाताची बाजू, आणि टॉप आणि बॉटम, वरची बाजू आणि खालची बाजू. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी आहे प्रत्येक जो सेंटर क्यूब असतो हा त्याच जागेवर असतो, हा कधीच इकडे तिकडे मूव होत नाही किंवा सरकत नाही. ठीक आहे, आता हा ग्रीन आहे याचा अर्थ की ही पूर्ण बाजू ग्रीन यायला हवी, कारण हा इकडे तिकडे मूव होत नाही किंवा फिरत नाही. ठीक आहे, सेम आता आपण बघणार आहे येलो, म्हणजे पिवळा जो बाजू आहे तर ही बाजू आहे वरची बाजू. याची बाजू ही आपण वरच्या बाजूला घेऊन याला आपण सॉल्व करणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला या क्यूबबद्दल बेसिक, जसं की याच्या बाजू कशा आहेत ते सांगणार आहे. जसं की मी जर हा क्यूब असा पकडला आहे तर ही आपली समोरील बाजू झाली, ही उजव्या हाताची बाजू आणि ही डाव्या हाताची बाजू, आणि ही जी आहे ही बॅक साईडची बाजू, आणि ही वरची बाजू, ही बॉटम खालची बाजू. ठीक आहे,